Hello dear student, you are watching Cogniser's lecture on brainstorming of 12th class unit 1.6 Into the Wild. Dear student, watching this video in front of you, it is must in front of you, the textbook. So let us go on textbook page number 61 and 62. विद्यार्थी मित्रांनो पेज नंबर 61 आणि 62 वरती जे ब्रेनस्टॉर्मिंग क्वेश्चन दिलेले आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे. इन पेअर्स डिस्कस द प्रोफेशन्स अँड द चॅलेंजेस यू वन कॅन टेक हॅपीली इन वन इज रिअली पॅशनेट अबाउट द जॉब. बघा एखादं काम करत असताना एखादा व्यक्ती अतिशय खडतर आव्हानं पूर्ण करत करत तो आपलं काम करत असतो, याचं उत्तर बघा या ठिकाणी. इट इज जनरली सेड दॅट work is worship and god work is god. As considering this, one has interest in a specific work he can do at any cost and at any hard situation, the person is happy to know too so much about the subject he loves, and he never nervous for the overwork. That work becomes not a his work but his a hobby. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्याचं जे काही एखाद्या व्यक्तीला एखाद्या कामामध्ये छंद जेव्हा असतो त्यावेळेस तो काम म्हणून काम करत नाही तर तो एक पूजा म्हणून काम करतो, आणि म्हणून अशा वेळेला त्याला कुठल्याही प्रकारचा कोणत्याही सिच्युएशनमध्ये थकवा येत नाही, तो ते काम करतो म्हणजे करतोच. जसं आपण अभ्याससुद्धा करत असताना, इंग्रजीचा अभ्यास करत असताना कंटाळा म्हणून किंवा काम म्हणून करू नका, तर एक छंद म्हणून करा, डेफिनेटली तुमचा अभ्यास पूर्ण होईल. प्रश्न क्रमांक 2 बघा विद्यार्थी मित्रांनो. अरेंज द फॉलोइंग इन्सिडेंट्स प्रॉपर सिक्वेन्शियल ऑर्डर. बघा या ठिकाणी पार्ट 1 हा प्रश्न आहे. तुम्हाला एक 4 वाक्य इथं दिलेलं आहे, ते सिक्वेन्सनी लावा अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. बघा या ठिकाणी मी 4 वाक्य सिक्वेन्सनी लावून दिलेले आहेत, ते व्यवस्थितपणे तुमच्या रजिस्टरमध्ये लिहून घ्या. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट द फॉल्स सेंटेन्सेस स्टेटमेंट्स. बघा खाली 4 वाक्य तुम्हाला दिलेले आहेत, ह्यामधले कोणते चुकीचं वाक्य आहे ते फाइंड आउट करा आणि करेक्ट करा. पहिलं वाक्य बरोबर आहे त्यामुळे करेक्ट करण्याची गरज नाही, दुसरे वाक्य बरोबर आहे त्यामुळेही करेक्ट करण्याची आवश्यकता नाही, तिसरं वाक्य बघा हे मात्र चुकीचं आहे, याला करेक्ट स्टेटमेंट काय दिले बघा या ठिकाणी. करेक्ट स्टेटमेंट आहे सॅज पुट टुरिस्ट करन्सी टू गुड यूज. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पुढचं वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे, हे सुद्धा चुकीचं वाक्य आहे, म्हणून याला करेक्शन काय केलेलं आहे. अकॉर्डिंग टू द लोकल ॲग्रिकल्चरलिस्ट लिसनिंग इज मोर इसेन्शियल दॅन सीईंग. ऐकणं पाहण्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ते म्हणजे कुठे, जंगलामध्ये. त्याचबरोबर पुढचा प्रश्न एक वेब प्रश्न दिलेला आहे, तो वेब म्हणजे जाळं आपल्याला पूर्ण करायचं आहे. बघा जाळं पूर्ण करत असताना प्रश्न काय दिलेला आहे, साईन ऑफ द व्हिसिनिटी द व्हिलेज. व्हिलेज त्या जंगलामधून कसं दिसत होतो हे आपल्याला या ठिकाणाहून दर्शवायचं आहे. इथं थोडेसे ॲरो इकडे तिकडे गेलेले आहेत, परंतु मी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा साईन ऑफ व्हिसिनिटी, बघा एक व्हिलेज कसं कशा पद्धतीने फाईंड आउट केलं त्या जंगलामध्ये लेखकाने. सुरुवातीला लेखकाला बघा या ठिकाणी त्या अगदी उंच टेकडीहून पाहिल्याच्या नंतर गावामधला एक कंदील भलावी या ठिकाणी या पिटझरी या गावामध्ये भलावी यांचं एक लग्न होतं, त्या ठिकाणी कंदिलाचा उजेड सर्वप्रथम दिसला, त्यानंतर लाऊडस्पीकरचा आवाज त्यांच्या कानावरती पडला, त्याचबरोबर मोटरसायकलचे काही चाकाचे जे व्रण होते ते लेखकाला दिसले, आणि जंगलामधनं थोडंसं पिटझरी गाव पुसट अशा पद्धतीचं दिसत होतं. त्याचबरोबर पुढचा जो प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं कम्प्लीट द फॉलोईंग, खाली जे दिलेलं आहे एक वाक्य दिले आहे, त्याच्यापुढे 4 त्याचे उपवाक्य आपल्याला लिहायचे आहेत, त्याचे रिझन लिहायचे किंवा त्याचं पुढे मेन्शन काय करायचं आहे ते बघा. रिस्पॉन्सिबिलिटी हँडल बाय द शाज. बघा या ठिकाणी दुसऱ्या पार्टमध्ये प्रकरणाच्या जे मिस्टर शाज आहेत त्या मिस्टर शाजची काय काय जबाबदारी होती, बघा इथे ॲरो थोडेसे इकडे तिकडे गेले आहेत तरी मी सांगतो. पहिलाच बघा वाईल्ड फोटोग्राफर होते शाज, त्याचबरोबर सिनेमॅटोग्राफरसुद्धा होते, त्याचबरोबर एका हॉटेलचे ओनरसुद्धा मालक होते, आणि BCRTचे फाउंडर होते. म्हणजे हे 4 वाक्य त्या आपल्याला पुढे इथं लिहायचे आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा 5वा प्रश्न काय दिलेला आहे, कम्प्लीट द फ्लो चार्ट. खाली दिलेला जो फ्लो चार्ट आहे, जेणेकरून जे लंगूर होते त्या लंगूर जंगलातले त्यांनी लिओपार्ड येतंय अशा पद्धतीने एक धोका आहे म्हणून अशा पद्धतीने ते इतर प्राण्यांना कसं सांगतं त्याचं एक सिक्वेन्स लावा म्हटलेला आहे. पहिल्यांदा ते खॅक खॅक अशा पद्धतीचा आवाज करतं, आणि खॅक खॅक आवाज केल्याच्या नंतर लंगूर ब्रिगेड्स अलार्म वाईल्ड ॲनिमल्स टू सेक्युअर देअर लाईफ. त्याचबरोबर
पुढे काय दिलेले बघा इथे, अलार्म प्लेसेस ऑन द ट्री टू नेटवर्क ऑफ अलार्म स्प्रेडिंग. बघा, उंच अशा झाडावरती ते जाऊन बसतं आणि आजूबाजूच्या किंवा दूर असलेल्यासुद्धा प्राण्यांना ते सजग करण्याचा प्रयत्न करत असतं, जेणेकरून तुमचा जीव धोक्यात जाऊ नये यासाठी. बघा पुढचा प्रश्न काय आहे, कम्प्लीट द वेब. खाली वेब दिलेली आहे आणि प्रश्न काय दिलेला आहे, प्रिकॉशन टेकन बाय द रायटर. बघा इथे लेखकाने जंगलात जात असताना कोणती काळजी घेतली होती, ही सगळ्यात महत्त्वाचं इथं वाक्य दिलेलं आहे. बघा ते वाक्य देत असताना आपल्याला कोणती काळजी घेतली होती हे आजूबाजूला लिहायचं आहे. बघा हे जे काही प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माइंड मॅपिंगचा प्रश्न पुढे चालून एक येणार आहे त्या युनिट 3 मध्ये. तर तशाच प्रकारचा हे वाक्य आहे आणि हे उत्तर आपल्याला इथे लिहायचं आहे. बघा फक्त दिलेलं आहे प्रिकॉशन टेकन बाय द रायटर, लेखकाने काय काय काळजी घेतली होती. त्या काळजीमध्ये बघा या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय लिहू शकतो, तर कम्प्लेगिंग द हाईड, विशेष करून लपून व्यवस्थित कसं बसता येईल आपल्याला, कारण तिथं जंगलात जात असताना तो एक प्रकारचा धोका आहे. त्यानंतर पुटिंग आईज लाईक ओपन लाईक अ फॉक्स, बघा एखाद्या कोल्ह्यासारखं डोळे आणि कान उघडे ठेवणे आणि इकडून तिकडून काही आवाज येतो का हे पाहणे. त्यानंतर कॉशियसली इन टू द वूड ट्रेडिंग, बघा जंगलामध्ये जात असताना काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ट्रेकिंग हिज इसेन्शियल्स, आणि स्वतःचे जे साहित्य आहे ते सोबत घेणं, त्याचबरोबर टू मेंटेन सायलेन्स, शांत संयमाने चालणं, आणि व्हेरियस साऊंड जे काही आहेत ते येणारे जे काही आवाज आहेत त्या येणाऱ्या आवाजाकडे लक्ष देणं. त्याचबरोबर पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो, बघा कम्प्लीट द टेबल, खाली एक टेबल दिलेलं आहे आणि त्या टेबलमध्ये काय नेमका परिणाम होतो मानवावरती, त्याचा 2 या ठिकाणी हे दिलेले आहेत, ट्रीज आणि स्ट्रीम. झाडं हे निसर्गातली झाडं आपण कशा पद्धतीने वाचवावीत वाढवावीत, त्याचं कारण काय आहे, त्याचे काय गुणधर्म आहेत, हे आपले या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. बघा पहिल्यांदा झाडांचं काय दिलेलं आहे, ते काय क्वालिटी लिहिता येईल आपल्याला, त्याचं सहकार्य आपल्याला, कोऑपरेशन आहे. त्याचबरोबर बघा इथे झाडापासून आपल्याला काय मिळतं, तर झाडापासून इथं आपल्याला मिळत असतं बघा कार्बन डायऑक्साईड, झाड स्वतः घेत असतं आणि कार्बन डायऑक्साईड घेऊन आपल्याला ऑक्सिजन देतं. झाड आपल्याला फ्लेक्झिबिलिटीचा, आपल्या आयुष्यामध्ये आपण कशा पद्धतीने शांत संयमाने राहावं हा लेसन शिकवत असतं. त्याचबरोबर आपल्याला झाड काय पुरवतं, फळं पुरवतं, त्याचबरोबर मेडिसिन पुरवतं आणि फर्निचरसुद्धा पुरवत असतं. बघा पुढे आपल्याला दिलेला आहे स्ट्रीम, पाण्याचा प्रवाह काय शिकवतो आपल्याला, त्याची क्वालिटी काय आहे. ओव्हर कम ऑब्स्टॅकल व्हाईल द फ्लोईंग, पाण्याचा प्रवाह असा शिकवत असतो, जीवनात प्रवास करत असताना सरळ कुठल्याही प्रकारच्या मार्गावरती खडतर अशा प्रकारचे जे धोके असतील त्या धोक्याला पार करत करत पुढे जाणे, ते त्याचे कारण काय आहेत आपल्याला बघा या ठिकाणी. क्रॉसिंग ओव्हर रॉक टू कंटिन्यू, बघा पुढे पुढे सरकणे, रॉक अँड टू कंटिन्यू, म्हणजे जरी कुठल्या प्रकारचा अडथळा आला असेल, धोका आला असेल, तो पार करून पुढे जाणे संयमाने, हे आपल्याला या स्ट्रीमकडनं शिकता येतं मित्रांनो. त्याचबरोबर लिव आणि लेट लिव, जीवन जगा आणि जगू द्या, हाही धडा आपल्याला शिकता येतो. आणि त्याचबरोबर विदाऊट डिस्टर्बिंग टू अदर गो सेल्फ ट्रॅक, स्वतःच्या ट्रॅकवरती पुढे पुढे जाणे, कुणालाही दुसऱ्या प्रकारचा डिस्टर्ब न करणे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा, चूज द ॲप्रोप्रिएट फ्रेजेस अँड एक्सप्रेशन्स इन टू द गिव्हन सेंटेन्सेस. बघा इथे आपल्याला काही इथं आपल्याला काही फ्रेज दिलेले आहेत, त्या फ्रेज आपल्याला वाक्यामध्ये व्यवस्थितपणे वापरायच्या. 4 वाक्य दिलेले आहेत आणि इथं फ्रेज दिलेले आहेत. बघा पहिलं वाक्य काय आहे, आय वॉज ऑन डायट फॉर सम डेज बट टुडे आय एम गोईंग टू ईट टाईम अँड अगेन, या ठिकाणी टाईम अँड अगेन ही फ्रेज वापरता येईल. दुसऱ्या वाक्यामध्ये एव्हरी मदर स्कॉल्ड हर चिल्ड्रन इन अ झी पी फॉर ओव्हर यूज द मोबाईल, मोबाईल जास्त वापरला तर प्रत्येक आई डेफिनेटली सहजतेने आपल्या मुलाला खडसावेल. त्याचबरोबर ऑल देअर एज्युकेशनल प्रॉब्लेम वेअर सॉर्टेड टू वन्स हर्ट कंटेंट टू फंड्स गिव्हन बाय NGO, हे या ठिकाणी टू वन्स हर्ट कंटेंट हे आपल्याला वापरता येतं. आणि शेवटच्या वाक्यामध्ये बघा, राज रॅन ॲट द फ्रँटिक स्पीड टू कॅच द ट्रेन, ट्रेन पकडण्यासाठी राज हा अतिशय जोराने धावला, फ्रँटिक स्पीड हे 4th वाक्यामध्ये वापरता येतं. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला डेफिनेटली सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा, आणि नवनवीन व्हिडिओ पाहून तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल अशी अपेक्षा व्यक्त करून या व्हिडिओमध्ये थांबूयात.